कोल्हापूरच्या लोकसभा मतदारसंघाकडे. पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे हिंगोली जिल्ह्याचा लोकसभा मतदारसंघ. हिंगोली जिल्ह्यात राजीव सातव यांनी निवडणूक न लढवता या ठिकाणी दुसरा उमेदवार देण्यात आला होता. मात्र राजीव सातव निवडणूक न लढवण्याचा फटका काँग्रेसला बसलाय. या ठिकाणी काँग्रेसला फटका बसलाय आणि त्यांना हार पत्करावी लागली. याबाबत अधिकची माहिती दिली आहे सुधाकर वाढवे आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणून जोडले गेलेले आहेत. पाहुयात काय सांगतात सुधाकर. सुधाकर काय सांगाल. हिंगोली येथे काल 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. यामध्ये सुरुवातीच्या पहिल्या फेरीपासूनच शिवसेनेचे हेमंत पाटील यांना लीड मिळाली. त्याचबरोबर सुभाष वानखडे यांनी पाण्यात देव ठेवून आपणच विजय होणार अशी त्यांना खात्री होती. मात्र फेऱ्या वाढत गेल्याने हेमंत पाटील यांना बळ आले आणि लाखोच्या लीडने जवळपास 5,86,312 मतांनी हेमंत पाटील निवडून आले. तर त्यांना 2 लाखाची लीड मिळाली आहे. एकूणच 2014 फक्त ही हिंगोली लोकसभेची सीट 1600 मतांना लागली होती आणि संपूर्ण भारताचे लक्ष या हिंगोली लोकसभेकडे लागले होते. धन्यवाद सुधाकर दिलेल्या माहितीबद्दल.